गणपतीला वाहणाऱ्या दुर्वा हरळ फेकून देऊ नका, असंख्य फायदे. आपल्याकडे गणपती पूजनाच्या साहित्यामध्ये दुर्वांचा समावेश अतिशय महत्त्वाचा असतो. दुर्वांना आयुर्वेदामध्ये महाऔषधीचे स्थान दिले गेले आहे. अनेक पौष्टिक आणि औषधी गुणांनी युक्त दुर्वांचा उपयोग हिंदू धर्मामध्ये पूजापाठासाठी तर होतोच, पण त्याशिवाय या दिव्य औषधीमध्ये यौन रोग, लिव्हरशी निगडीत आजार, बद्धकोष्ठ या व्याधी बऱ्या करण्याची क्षमता आहे. आयुर्वेदाप्रमाणे दुर्वांची मुळे, देठ आणि पाने या सर्वांचाच उपयोग अनेक व्याधींना बरे करण्यासाठी केला जाऊ शकतो. दुर्वांची चव काहीशी गोडसर असून यामध्ये प्रथिने, कर्बोदके, कॅल्शियम, फायबर आणि पोटॅशियम आहेत. दुर्वांमध्ये अँटीव्हायरल, अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटीसेप्टिक घटक आढळून येतात, जे आरोग्याला अधिक चांगली पोषक तत्व देण्यास उपयोगी ठरतात. फायदे बघूया आपण. पहिला फायदा आहे पचनक्रियेसाठी उत्तम. दुर्वांचा रस हा पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी उत्तम ठरतो. ज्या व्यक्तींना पचनक्रियेमध्ये त्रास आहे त्यांनी नियमित सकाळी 1-2 चमचे दुर्वांचा रस घ्यावा. हे पोटाला थंडावा देते. दुर्वांचा रस हा गोड असून पचनासाठी अत्यंत सोपा आहे. बद्धकोष्ठता, अपचनासारख्या समस्या असणाऱ्यांनी नेहमी दुर्वांचा रस प्यावा. अपचनासारख्या समस्या रामबाण उपाय ठरतो. दुर्वांचा रस हा पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी मदत करतो. 2, उष्ण प्रकृतीच्या व्यक्तींसाठी वरदान. ज्या व्यक्तींना सतत उष्णतेचा त्रास होतो, अंगावर उष्णतेचे पुरळ येतात, ॲलर्जी येते किंवा खाजेने हैराण होतात, अशा व्यक्तींसाठी दुर्वा वरदान ठरतात. दुर्वा या शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्यामुळे उष्णतेशी संबंधित एखाद्या त्रासासाठी आयुर्वेदामध्ये दुर्वांचा उपयोग करून घेण्याचा सल्ला देण्यात येतो. 3, विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी मदत. अनेकदा चुकीच्या अन्न खाण्याच्या पद्धतीमुळं शरीरामध्ये विषारी पदार्थ तसेच राहतात. शरीरातून विषारी पदार्थ काढण्यासाठी डिटॉक्स वॉटर अथवा अन्य गोष्टींचा उपयोग केला जातो. यामध्ये तुम्ही दुर्वांचाही समावेश करून घेऊ शकता. शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यासाठी दुर्वांच्या रसाचा वापर करून घेऊ शकता. 4, डायबिटीसवर तर वरदानच. ज्या व्यक्तींना डायबिटीसचा त्रास आहे अथवा ज्यांच्या रक्तातील साखर नियंत्रणात राहत नाही, त्यांनी आपल्या नियमित दिनचर्येमध्ये दुर्वांचा वापर करायला सुरुवात करावी. दुर्वांमुळे इन्सुलिन स्पाइन रोखले जाते आणि रक्तातील वाढलेली साखर नियंत्रणात आणण्यास मदत मिळते. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेऊन तुम्ही नियमित 1-2 चमचे दुर्वांचा रस प्यावा. कसा घ्यावा दुर्वांचा रस? सर्वात पहिले दुर्वा स्वच्छ पाण्याने धुवाव्यात. त्यानंतर त्यात पाणी घालून पेस्ट करून घ्या. या पेस्टमध्ये पाणी घालून लिक्विड तयार करा. सकाळी उपाशीपोटी ही पाणी प्या. याशिवाय तुम्ही दुर्वांची पावडर देखील तयार करू शकता. त्याचे पाणी करून पिऊ शकता. त्वचेच्या समस्येसाठी दुर्वांची पावडरची पेस्ट तयार करून त्यावर तुम्ही लावू शकता. यानेही फरक पडतो. त्याचबरोबर स्त्रियांचे आजारही कमी होतात. बघा, युरिन इन्फेक्शन होण्याचं प्रमाण पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये अधिक असतं. युरिन इन्फेक्शन टाळण्यासाठी दुर्वा अतिशय प्रभावी ठरतात. युरिन इन्फेक्शन झाल्या दिवसातून 2 वेळा दुर्वांचा रस लिंबू पिळून प्यावा. लगेचच आराम जाणवतो. मासिक पाळीत खूप पोट दुखत असल्यास किंवा ब्लीडिंग खूप जास्त होत असल्यास दुर्वांचा रस घ्यावा. बघा, अंगावरून पांढरे जात असल्यास. अनेक महिलांना अंगावरून खूपच पांढरे पाणी जाते, यालाच पांढरा पदर जाणे असेही म्हणतात. अंगावरून पांढरे जाणे म्हणजे काहीतरी संसर्ग झाला आहे. त्यामुळे असा संसर्ग झाला असेल तर दुर्वांचा रस दही टाकून घ्यावा. यामुळे लगेचच फरक दिसून येतो. मूळव्याध बरा होतो. दुर्वांचा रस दही टाकून घेतल्यास मूळव्याधीचा त्रास लक्षणीय प्रमाणात कमी होतो. मूळव्याधीची सुरुवात होते आहे हे लक्षात आल्यास लगेचच घरच्या घरी हा उपाय सुरू करावा. आजार बळावणार नाही. सौंदर्य वाढवण्यासाठी उपयोग. त्वचेवर पुरळ उठले असतील तर दुर्वांचा रस पिणे उत्तम आहे. तसेच उष्णतेमुळे जर चेहऱ्यावर पिंपल्स आले असतील, तोंड आले असेल तर दुर्वांचा रस घ्यावा. अंगातील उष्णता कमी होते आणि त्वचेचा दाह थांबतो. पिंपल्सवर दुर्वा आणि हळद यांची पेस्ट करून लावल्यास लगेच फरक पडतो. दुर्वांचा रस पिल्यानं रक्त शुद्ध होते, त्यामुळे आपोआपच चेहऱ्याला ग्लो येतो.